गुड मॉर्निंग स्टूडेंट. आपण मागील व्हिडिओत पाहिलं होतं एक स्थूल वाचन ज्याचे लेखक होते कवी रवींद्रनाथ टॅगोर. जाता असताना त्यांनी सांगितलं होतं की या कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, तर या सृष्टीमध्ये जितके काही छोटे मोठे प्राणी आहेत, जे काही जीवजंतू आहेत, प्रत्येकाला या जगात काहीतरी सुंदर देण्याची क्षमता सर्वांमध्येच आहे. आणि त्यासाठी एक उदाहरण त्यांनी सांगितलं होतं इथे, म्हणजे प्रामुख्याने मेन्शन केलं आहे ते म्हणजे सूर्याचं आणि एका पंक्तीचं म्हणजे दिव्याचं. आपण मागील ह्याच्यात पाहिलं होतं की आता तो सूर्य अस्तेला जात होता आणि अस्तेला जाता जाता त्याला चिंता झाली की काय होईल, मी जाईल आणि सर्व जग काय होईल तर अंधारात गडून जाईल, डुबून जाईल, आणि मग याला कुणीतरी काय करा, या आणि या धरतीला, या धरणी मातेला काय करा, तर या पृथ्वीला काय करा, तर तुम्ही वाचवा आणि त्यासाठी तुम्ही काय करा, त्वरा करा, म्हणजे लवकर लवकर या आणि तुम्ही काहीतरी करून या धरतीला वाचवा, अशी एक चिंता सूर्याच्या मनात काय होती तर उद्भवला आली होती. आपण इथपर्यंत पाहिलं होतं की कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा, कुणी न उठती ये ना पुढती. त्यानंतर जशी ही चिंता सूर्याने व्यक्त केली, कुणीही समोर आलं नाही, कुणीही उठलं नाही, कारण की इतक्या मोठ्या धरतीला, इतक्या मोठ्या जगाला प्रकाशित करणे किंवा सूर्य अस्ताला गेल्यानंतर, मावळल्यानंतर, अंधारमय झाल्यानंतर या जगाला परत पुन्हा तेजोमय करणे, इतकी मात्र शक्ती सूर्यापेक्षा किंवा सूर्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणांमध्ये नाही हे सर्वांना ठाऊक होतं. त्याच्यामुळे कुणीही उठलं नाही आणि पुढे आलं नाही. कुणाना शाश्वती इकडे तिकडे बघत हळूची पंती ये पुढती. कुणासना शाश्वती, कुणालाच त्याची शाश्वती नव्हती, कुणालाच त्याची खात्री नव्हती. सर्व एकमेकांकडे बघत होते, इकडे तिकडे बघत हळूची, सर्वांकडे इकडे तिकडे बघितलं. कुणी एका छोट्याशा पंतीने, एका छोट्याशा दिव्याने सर्वांकडे बघितलं आणि पंती काय आली, पंती पुढे आली. विनम्र भावे लवणी म्हणे ती, तिने तिच्या मनात भाव होते तेही विनम्र होते. सावकाशपणे तिने काय बोलली ते, तेजोमय भास्करा, हे तेजाचे रूप असलेला भास्कर. भास्कर म्हणजे सूर्य, सूर्याचा समानार्थी शब्द भास्करही आहे. काय म्हटलं की हे भास्करा, हे सूर्यदेवा, तू तेजोमय आहेस, तुझ्या इतकं तेज या धरतीवर किंवा या विश्वात कुणांमध्ये नाही, आणि तू जर अस्ताला गेल्यानंतर तुझ्या इतका प्रकाश देणे हे कुणाला शक्यसुद्धा नाही. तू तेजोमय आहेस, मम ते जाणे जमेल तैची उजळून टाकीन धरा, पण तू काळजी करू नकोस. हे तेजोमय सूर्या, तू काळजी करू नकोस, तुझ्यात भयंकर भरपूर तेज आहे, पण मी माझ्याने जितकं जमेल मी तितकं या धराला, या धरतीला, या पृथ्वीला, या विश्वाला काय करीन, तर मी तेजोमय करीन, मी याला प्रकाश देईन. तुझ्या इतकं तेज जरी माझ्यात नसेल तरी पण मला जितकं जमेल मी तितकं काय करीन, तर मी प्रकाश देण्याचा प्रयत्न करेन. मम ते जाणे जमेल तैशी उधळून टाकीन धरा. वच हे ऐकूनी त्याचे ज्याचे डोळे ओलावले. ज्याप्रमाणे त्या पंतीनी तो विश्वास दाखवला सूर्याला की मी तुझ्या इतकं मी प्रकाश देऊ शकणार नाही, पण माझ्यात जितकी क्षमता आहे, जितकं छोटंसं माझ्यात जितकी क्षमता आहे, मी त्या क्षमतेने मात्र काय करेल तर परिपूर्णपणे मी काय करेल तर या धरतीला थोडासा तरी प्रकाश देण्याचा प्रयत्न करेन, तिला अंधारमय होऊ देणार नाही. हे उत्तर ऐकून, हे वच म्हणजे बोलणे, हे बोलणे ऐकून ते ज्याचे डोळे ओलावले, सूर्याचे काय झाले, डोळे पानावले, त्याला समाधान वाटलं आणि त्याला एक विश्वास बसला की नाही, माझ्या मी गेल्यानंतरही या धरणी मातेला अंधारमय राहणार नाही, कुणीतरी आहे की थोडासा का होईना, चुटकीसा का होईना, तरी पण तो काय करेल तर या धरतीला तेजोमय करेल, प्रकाशित करेल. वच हे ऐकूनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे. त्याला एक समाधान वाटलं आणि समाधान वाटून काय झाला, तो तृप्त झाला. तृप्त होणे म्हणजे परिपूर्ण समाधानी होणे. सूर्य आता परिपूर्ण समाधानी झाला. त्याला जी चिंता होती, जी धरतीची, धरणी मातेची जी काळजी होती, ती काळजी मात्र काय झाली, आता निघून गेली आणि तो काय केला, तृप्त मनाने तो तृप्त झाला. आणि रवी, रवीसुद्धा एक काय आहे तर समानार्थी शब्द आहे सूर्याचा, सूर्य, भास्कर, रवी, तर काय आहे तो रवीसुद्धा आता सूर्य काय केला तर झुकला असताकडे. आणि मग मात्र तो समाधानी मनाने कुठे गेला तर मावळ्याच्या दिशेने निघाला आणि तो अस्ताकडे गेला. म्हणजे कवी रवींद्रनाथ टॅगोरांनी या प्रामुख्याने या कवितेत काय सांगितलं आहे, त्यांनी सांगितलं आहे की या संसारात, या विश्वात कुठलाही व्यक्ती असो, तो छोटासा छोटा, चाहे ते प्राणी मात्र असो, लहानशी मुंगी काबरण असो, प्रत्येकजण या सृष्टीला सौंदर्यमय करण्याची क्षमता
प्रत्येक जन या सृष्टीला काहीतरी देण्याची क्षमता प्रत्येकाच्या प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये आहे, प्रत्येकांमध्ये आहे. तो त्या त्या पद्धतीने, ज्याप्रमाणे समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं की राम सेतूचं, ज्यावेळेस राम सेतू बांधला गेला त्यावेळेस बऱ्याच जणांचे हातभार कष्ट लागले, त्या कष्टात वानरसुद्धा होती, वानरसुद्धा होती, त्यांचे सैनिक होते, मोठे मोठे हत्ती होते, मोठ्या मोठ्या हत्तीचा जितका वाटा होता त्या राम सेतू बांधण्यात तितकाच वाटा एका खारुताईचा सुद्धा होता. त्या खारुताईने सुद्धा छोटे छोटे दगड उचलून काय करून काय केले तर त्या राम सेतू टाकले, असं म्हटलं जातं की खारुताईचा वाटा वाट्याने सुद्धा काय झाला, राम सेतू बांधला गेला. याचाच अर्थ असा की सर्वजण आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या पोटेन्शियलप्रमाणे सर्वजण काय करतो तर या सृष्टीला काहीतरी देण्याची क्षमता ठेवतो. म्हणून इथे कवी सांगतायत की प्रत्येकांमध्ये काहीतरी क्षमता आहे या जगाला देण्याची, या सृष्टीला देण्याची, आपापल्या क्षमतेने त्याने द्यावं. क्षमतेपेक्षा जास्त कवी सांगत नाही आहे. इथेच काय सांगितलं की सूर्यामध्ये खूप काही मोठी क्षमता आहे या पृथ्वीला उजळून देण्याची, तेजोमय करण्याची, परंतु काय आहे, परंतु त्याला ती चिंता होती, त्याची चिंता दूर कोणी केली तर अवघ्या छोट्याशा पनतीने. आता एक दिवा जर आपण म्हटलं तर तो दिव्याचा प्रकाश असतो किती, फार छोटासा, काही एरिया पुरता, तरी पण जो सूर्य आहे, तरी पण सूर्य काय झाला तर तृप्त समाधानाने गेला की नाही. म्हणजे मी प्रत्येक जे आहे, प्रत्येकाने जर छोटे 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 दिवे लावलेत तर नक्कीच काय होईल, तर आपली धरणी माता जी आहे ती काय होईल, तेजोमय होईल, ते अंधारमय राहणार नाही. आज इथेच थांबतो, समोरचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.